रेशन दुकानदारांच्या दोन हजार बावीस पासून रेशन वाटपाचे कमिशन अजूनपर्यंत रेशन दुकानदारांना मिळालेलं नाहीये तसेच सरकार वेगवेगळे नियम व अटी काढत असल्याने यामुळे रेशन दुकानदारांना रेशन वाटप करण्यासाठी त्रास होतोय याचबरोबर आता लाभार्थ्यांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे जमा करणार असल्याचा निर्णय घेत असल्याने या निर्णयामुळे रेशन दुकानदारांना अक्षरशः उपासमारीची वेळ येणार आहे असं रेशन दुकानदारांचं म्हणणं आहे यासाठी शासनावर रेशन दुकानदार संघटना तीव्र नाराजी व्यक्त करते रेशन दुकानदारांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत लढा देण्यात येणार आहे मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन व बावीस मार्च रोजी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर रेशन दुकानदारांचे आंदोलन होणार असल्याचं चोपडा येथील रेशन दुकानदारांचे अध्यक्ष विकास देशमुख यांनी सांगितलं आहे चोपडा तालुक्यात एकूण एकशे अठ्ठावीस दुकानदार आहेत तर भारतभरामध्ये लाखो दुकानदार आहेत या आंदोलनात हे सहभागी होणार आहेत